आता काय वेगळी ना म्हणतो दिनभर काय धरून धरून राशी चांगलं माहित आहे आनंद गाडी कचरा बिलकुल सही राहतो फोटो गाडी कोणता कस नाही मानसिक चौ सतरा येऊन राहो खरंच आम्ही आनंदाचे समजूतदार विजय तो शर्मा शिकस चार दुनियामा फिरस तवच त्याला वाटस की आपण ती चांगलं राहू म्हणून शोभा हाय शोभा कुठे गई सकाळचं नदीवर दोनदवाल जायल शे बाबांना फोटो पुसायला सांगा ते म्हणे दोनदवाल येऊ जाईल जाऊ दे पोरणी जात शे हाय दोत कुठे ठेवू ना म्हणतो का वय वय गे पण सोय काय म्हणून नाही तुमले चुलान बांशीवर ठेवावा एकोट जन्मा ठेवा ओरे शेतव लगून बिडी काडी पिवान नाही बिडी काडीच ना पाय रे शाके ना सर्व खोका कट्टा का बस मनी बिडी सलसतो ना डोळ्या मा बिडी सुटाव शेतीन नाही पहिले कॅनवर दौडा गाडी येवान येऊ गे कवळे दक्षिण कवळे असं होय गे मला मी स्टँड वरच जाईल तवलगून तू मोठी मायना घरतून बोंडस ना पीठ पीठ मांगायचं बोल्डिंग ने खान काय खरं राह तुम्ही त्याने चिंता नका करा जल्दी जा मन लाल या जास्ती पडमत छपना कर रही एक गोष्ट विचारू का घडणार नाही ना विचार केव्हापासून विचारू विचारू करते पण तुझे बाबा होते म्हणून बाबा घेणे तसं काय विचार नको तू मुलगा कोण होता ज्याला ज्याला पाहिल्याबरोबर तू हरणीसाठी अगदी धावत धावत गेली आणि तू तू विचारलं नसतंस ना तरी मी त्याला सांगणारच होते तो आनंद आहे इथंच राहणार हो इंटरेस्टिंग अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत असताना सुद्धा त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं पहिलीपासून तर एम एपर्यंत तो पहिल्या क्रमांकाने मला आठवतं ज्यावेळी तो दहावीत केंद्रात पहिल्या क्रमांकाने झाला होता आणि तो घरी करतो हे काय
थोड़े भावनिक असते असं वाटलं नव्हतं. मी ईश्वराला प्रार्थना करीन की तुझ्या भावना जपायला तुला शक्ती देव. अगं जसं काढायला लागलं ना तसंच मिळालं मला मनावर. आनंद दिसला की मला वाटतं त्याला मिठी मारावी, त्याच्याशी बोलावं, त्याच्याकडे हिंडावं फिरावं. मग असं काय आनंदच करायचा. अगं त्याला माझं प्रेम कळतच नाही. तो म्हणतो माझं संपूर्ण जीवन माझ्या आईवडिलांच्या सेवेसाठी आहे. त्यांना सुखाचे दिवस दिल्याशिवाय तो त्याच्या सुखाचा विचारही करणार नाही. आईवडिलांसाठी विचार करणारी मुलं या जगात आहे हे एकूण बरं वाटते. अगं त्याच्या अशा विचारांनी त्याच्यावर अधिकच प्रेम करणार. पण खेड्याकडे असा विचार व्यक्त करणाऱ्यांना वाईट म्हटलं जातं. मी कॉलेजात असताना त्याला भेटायची, त्याच्याशी बोलायची आणि त्याची सुंदर सुंदर कविता होती. जसे प्रेमाचंही एक सूत्र असतं, प्रेम गुणिले समाज बरोबर जगणं किंवा मरणं असतं. चांगलीच आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा 4 किलो वजन वाढले म्हणा. काय बी सांग. आता गरमा जायची का पठ्ठा ठेवली ती अशी. चल बोल घालू. बाकीचे मग ते आई शेवटलं बरीच होत. आता काहीतरी नोकरी धंदा दाखा ना आणि तुम्ही आराम तुन राहा. मी सांगत होत ना आमना आनंद एक दिन मोठा माणूस होई म्हणून आणि आमना बी दुःख ना दिन सरतील. नाही बेटा नाही आते रडाना आते रडाना दिन संपन. दाखल पहिन पहिन मनाना सीमा रडाना दिन होता. त्यातून करम ना नको मनी सन रगीत ना प्रगत ना पाणी करी सन तुले इथलं शिकाड पोरा. आबा मला बटा माहित छे आबा तुम्ही आधी आराम करा. जास्त बोलशात ते तुमच्या त्रास होई. आबा तुम्ही शांत बैठा. द्या वही द्या तुम्ही द्या तुम्ही. वाचवणी त्या मस्त शे. काय वहिनी पेडा बिडा काय खावायला ना. बड़ा दादा काही दिखी नाही राहिला. गया होई कामले मास्टर साईराम दत्ता तू महाराष्ट्र मग पहिला येशे म्हणजे. हो बेटा तू नाशिरवाद छे मला. हा बेटा काल दिन मास्टर होऊन था तुले बोलायलीस तू जाई. असं काय देऊन तात का मास्टर. जाईये जाईये बेटा भेटी येते असली हा. गुलाम ओ तिनी पोय ओ मुनाले ओ भैया आलम भैया. अरे यार
जर आनंद येल हुई ना आपले बेटाले व्यवसाय राहा नाही तो असं आहे का सर हो बिस्टाल देतास का तुम्ही बाई का वात्रेल पुरे तर तुम्ही ना ले ना हत्यार रे पेना रे रे पे पे अरे कोणतरी चालू होत रे पे रे रे भो मला संडास लागल होती डबा कर राही के हो अरे आता रे 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 आनंद येले ना रे हा यार आपला जीवलग मित्र येले चल बेटा जॉल पाय सापडी कुठे तो आहे ना शाळाकडे सापडी मास्टर कडे द्यावी तू चला चल आणि त्या बडे बडे वडा पोरू ना चला कधी शाळा सोडी कडे गाव घ्या भाऊ आता पिक्चर मध्ये जाणे अरे संजू पिक्चर आणि जीवन मा जमीन आसमान ना फरक असणार अरे जुना लोक सांगतस माणूस मी साजी असं राहू आणि पचे असं खा खाव तुम्हाला त्या आपली परिस्थिती माहितीच अरे आनंद तुला इथली कदर जर तुला भटले राहते ना ते तुम्हाला इथला आले होता म्हणजे तुला आवाज सांगले नाही का म्हणजे म्हणजे आवाज म्हणजे आवाज तुम्ही काही सांगा नाही भाऊ अरे तो दारूवाला कोठे नाही का त्यांनी उधारी म्हणता आबाने असले आणि फट्या दादाले बेकार गाया दिल्यात भाऊ आणि मग ते मावशीले सैन्य वय ना मावशीनी संताप माय ना आत्मातलं कड त्यानं छताड अर्धी मार तेव्हा त्यांनी थोबाण बंद कर घर गाया तो मला कोणीच काही बोललं तर इकडे तरी तार बाजू एक महिला काही काम नाही आणि आता मी थोडेशील गेलो दोन दिन पाहिजे घर जाणले तेच ते म्हणतो मस्करी करणारी म्हणजे एक सोबी माणसं बोलले पण माझे बी त्याला चढवलं एक बाटली नाही मन करत आहे तू जल्दी प्यार आज एक तरह का था पुलिस वाला डाक्टर हेट आ रहा है ना बड़ा हमले
अरे गोप्या अवकात में रहना का नहीं तूने क्या जा रहा तूने अरे गोप्या अवकात में रहा गाँव रहना है का नहीं ले आ गया क्लर जल्दी लाओ यार एक सिलगा मत करे बड़ा दादा तुमने राखा जो नहीं रहना हो आपला बाप दादा ने कभी दारू धकी नहीं अन तू पेल बेटा सत्याना हाल होतास पण हार नाही होस राम राम मस्त राम आणि मास्तर या या गुरुजी या या बेटा टमराले मी दूध लई येस राहू द्या भावा असं काहीच नाही मेन विजय आले त्या बघा हसून बरं जाय मास्तर तुम्ही उडा या आनंदले समजाडा तुम्ही नज ऐकस तो काय म्हणणार रे आनंद काय होई गुरुजी या भ्रष्टाचारी दुनियामध्ये जगणं मुश्किल होई गे म्हणजे मी समजलो नाही मी आज इंटरव्ह्यूला गेलो गुरुजी आठवा इंटरव्ह्यू इंटरव्यू मा एक भी प्रश्न उत्तर मी चुकस नाही म्हणजे बटा अधिकारी म्हणून कौतुक करतस पण नोकरीने काही कोणी बोलस नाही बेटी आनंद तुझी नोकरी अवश्य बेटी धीर धर असं निराश होऊ नको आज दुनियामा बलता भ्रष्टाचार मातेल से धीरे न पहिले लोके पैसा आणि वशिला देखतस आमना जोगे ना वशिला ना पैसा तरी भी सोना ते सोनच राजावा त्याना करम मा जे होई ते चुकणार नाही सध्या मास्तरच ना घेऊन आले दाबा संस्थावाला स्वतःले देव समजतस आणि मास्तर असले साजदार समजतस अरे बापरे हे काय सांगी राहिल हा बा मास्तरच ना पुढे पहिले गाव झुके हाती जमाना बदली जायले म्हणे सर्व गावना पुढे मास्तर असले चुकणार पडगा आजकाल संस्था मा मास्तर असले सात सात वर्षे फुकट काम करायला पडत दाबा आनंद करता आपण ती संस्था तक्षु जी संस्था पैसा मागणार नाही त्याने डिग्री मागी ती संस्था शेतीस का अरे मी ती दुसरीच घेऊ तुला कॉलेज न पत्र येले एक तारीखले तुला कॉलेज ना सत्कार आहे गुरुजी आज मला सत्कारणी नाही कामनी गरज मना दल्ला माय बाप रात दिन काम करतस हाय देखीस मन हृदय कापावस उलट जीवन 17 वर्ष मी वाया घाला शिक्षण मा असं वाटायला लागे मला मना दादाना गज मी काम करतो शायमाई उठी जातो ते कमीत कमी 100 रुपये मी रोज कमावतो मना माय बाप इसले या वय मा काम करायची गरज नाही पडती गुरुजी काम करायची गरज नाही पडती अरे आनंद
तू शिकेल सवरेल पोऱ्या पण अशा गोष्टी करस काय करू गुरुजी म्हणा मन उदास रास। अरे आनंद संध्याकाळी रोज मंदिर व प्रार्थना जा तुला मनली जरूर शांतता लागेल। मास्तर त्याले सत्कारले भी जावाले सांग तो ऐकाव नाही। जय जो रे आनंद दुनियामा आन भेटस पण मान भेटत नाही जरूर जायचो हा बर आबा चालस मग काही काही जी करू नका मग आज आणि काल दिन मग संघ पैठण पुढे टाक
राग्या किवा तुम्ही दोन्ही मेसन दोन दंड पैतर फोडी ठेवा हा हा मला होई हा जमाना बैतन फोडा मागे हाय बैतन फोडी फोडी सरन मी मना आनंद लेत सुताळ पट्ट मारला शे आबा पण असं कोण बघणार ते चांगलं नाही रास अरे हो पहिले साव थोडी निघी राय ना म्हणजे हो तर आज तुमले पहिले बनचे मी मालक ने सांगतो आणि काय काम ला नाही असं नाही राव पण नाही अरे मग मन पोट कसं भरू तुले ते कौशे राव मना भटा दिन रात दारू ले लगते छे आनंद ने शिक्षण पूरो होयल छे पर आज उन पहले नौकरी में यो भी सत्यना चाल कर रस ये कान भाई मार तो हम नारंग बोले लोग का नौकर लगे तो पांच मार अब बोर्ड सू आबा ऐराव जाते चला कर आराम कर चला के चला मैं ऐराव जा चला येना रानी येना अरे आते तरी येना येना रानी येना अरे आते तरी येना मना प्रेम ले समझी लेना येना रानी येना अरे आते तरी येना हो येना रानी येना अरे आते तरी येना मना प्रेम ले समझी लेना येना रानी येना तू
तुले दखा मी राणी जवयस ना, तुले दखा मी राणी जवयस ना, तुले दखा मी राणी जवयस ना, मन मन नहीं जोगे तवयस ना। ऐकिले राणी आते वैजासू पागल नहीं ते, ऐकिले राणी आते वैजासू पागल नहीं ते, खर प्रेम मी तुले करस ना। ये ना राणी ये ना, अरे आते तरी ये ना राणी ये ना, अरे आते तरी ये ना, मना प्रेम ले समझी ले ना, ये ना राणी ये ना। तुना सारखी वो कोणी नाही ना, तुना सारखी वो कोणी नाही ना, तुना सारखी वो कोणी नाही ना, मन प्रेम निशे तू मैना। ऐश्वर्या काजोल रानी कथा यासनी वैनी जुनी, ऐश्वर्या काजोल रानी कथा यासनी वैनी जुनी, मनी मिस इंडिया तू शे ना। ये ना राणी ये ना, अरे आते तरी ये ना, हो ये ना राणी ये ना, अरे आते तरी ये ना, मना प्रेम ले समझी ले ना, ये ना राणी ये ना, अरे आते तरी ये ना। ये ना राणी ये ना, अरे आते तरी ये ना, ये ना राणी ये ना, अरे आते तरी ये ना, मना प्रेम ले समझी ले ना। ये ना राणी ये ना, ये ना राणी ये ना, ये ना राणी ये ना, ये ना राणी ये ना। आनंद दुपार बनगाव ना बारा बांधा ना शेतस बांधाय जातील येते बटा पहिले मी काय सांगस ते कान दिस नाही का हा सांगू का वते तुले काही माहित शे का कहा ना आखो गाव मा गाव नी नाही आपले घर नी बात सांगे राहील आपला धल्ला म्हणे वावरी की राही ना हा वही खुद आहे ना आनंद नी करताच कराय ना की नी त्याने नोकरी लागत आणखी लेवायचे परिस्थितीच अशीच आहे की आपण दोन घास चांगलं खाऊ नाही शकतं त्याला नोकरी लागली की मग त्याला नुसता नोकरी न करता 3-4 हजार रुपये याच ना उकले गेला 96 वर्षात तो मन ऐका त्याने ते नोकरी विक्री लागवली बाप जाता ना थोडस वावर ना तुकडं शे ये तर राहू द्या तुला बाप नी काळम जाना पाहिरे रात घर बी की टाक नाही व मना भाऊ तशा नाही मोठा चालना बॅरिस्टर व माय तो कुठे मास नाही
घे तुला शकतायस ना बांड आपटे राहिली ते काय रोगो हरशी आमले दिन भर ढोरला माय ग्राव ग्राव राबो आणि तुमले बठ्ठा असले बशी बशी सन पोसो असा आडा तिडा गोदा गावर मार राहिली खड्डा काय मला पोट काल तुला येशे का माय बापले पोशी राहणार ना गावना लोकसले पोशी राहणार गावना लोकसले बी पोसायला लावाना मग मना माणूस ना कधी विचार करा का तुम्ही हा बोली राहिले तेवढ्या दिन भर तेवढं दाखला ना कौतुक करतीस दोन दमड्या काही कमावस नाही आणि याय मा चार टाइम चिकन खावा लागस म्हणत बस करो माय बस कर शरबत खूप खाय तू तू ना तोंड लागी मना मातीतला जोर नाही गण जोर शे तुमा बट इकी टक्की सहन गुण माऊ बा करा ना विचारशे तू ना काय सांगी राहिली रात घर भी तुले पूर्ण नाही हा आणि आते वावर बटर छे तुला काय बोलस येणा करता सकाळ नाही सकी सक करण ती का कोण तरी काम बरं दिसतस तुला कोणी रिकाम नाही म्हणा काम बरं नाही हा मी काही बोया काही दूध नाही पेस म्हणत मला बी डोकं शे जरा सर काय म्हणत पडी मंगी नाही ते बी चार बिघा दिन ते नाही तर नाही म्हणस तुम्ही काय सांगा एक सबद भेटायला विचारलं म्हणतो तो काय म्हण दुनियामा काय पाणी फिरले एक पोऱ्यांना करता दुसऱ्या पोऱ्यांना गळा नाही कापा काय काम शे आठे अकला असले आठून आई बरोबर बोला
आई का ना बापन से बापन गाड़ी लेऊन ये तो बरोबर मायनी बड़ संग वाटन तू ना कड़े येऊ पण हिम्मत नाही वही काय करू काहीच समजून नाही. अरे आनंद रडू नको, तुना इथला शिकेल लिकेल पोऱ्यांनी आहे अवस्था दकिसन भट्टास ना काय कापावस, पण काय करस त्या दारोड्या भट्ट्याले भट्ट गाव घ्यास, या दारोड्या माणसेस ना खरं नाही राज भाऊ. आमने जाऊ तुमने कसा चाली रहना? आमने एकदम चांगला चालू छे आबा, कोई मवे 3-400 रुपया रोज पड़ जास. आपला गाव माना 4-5 पोरीस लेली गुत आम्ही, ते भी बरं कमाई राहणार. मले काम भेटी का तटी? तू इतला शिकेल लिखेल. अरे शिकेल लिखेल मार यार गुई, आज म्हणता आज घर मा खावाले काही नाही. बरं त्या मास्तर होता तिथेच मी भांडा कुंडा दिनात दायदाना दिनात
तुम्ही पोट न पडण काय होत अरे आनंद तू इथला शिकेल लिखेल शे एक दिन तुला मोठी नोकरी लागी आणि तू मोठा माणूस होशील मला पुरा विश्वास एक दिन आपला भी तो लगून काय वारा खावा ना वारावर जगा ना का आपण मला भी सुरत दिली चला मला भी काम भेटाड द्या थोडाफार पैसा कमावसू मग इंटरव्ह्यू न करता फिरता येईल धुकतो ना विचार तुले पटी तस कर ठीक छे रातनी गाडी जासूत तर काय मग जासूत मग काम धुन सूत ठीक छे आबा बरं मग आबा ती चिंता नको करू यार तू फक्त रातले तयार राह बाकी बटायली निपटायली सुद्धा कारखाना बंद पडेला ना चांगला चांगला कारागीर घर जायला ना चल कुठं पडावं
Thank you.
बापू मागे तब्येत चांगली शे सुरत मा भी काम धंदा नी चला आपला आपला घरी लागलो बरं लगे तू ही लागना मास्तर सांगी राहीन था पाच टना शाळा मा एक मास्तरनी जागा शे राव साहेबले सांगा म्हणून तो राव साहेब काही काम ना नाही त्यांना म्हणा का पडा काल दिन राव साहेबनी पोर भेटली होती मंदिर मा मी सायना सांग ती म्हणे दुपार लागी लागा मी बापूल सांगस जा ये ना मग पहिले हा ती पोर वाट देखी राहिली होई का रे बा काय करस मग तुमले पटी दे करा सध्या काय म्हण डोकनी चाली राहिले जाई ते यश दखस बर काय म्हणस काय नाही जाईये जाईये पैसा देवाना दुख लागस बाटोड असले आणि लेवण टाइमले घोड वाटस काय होय ना काय होय ना मालक मालक मला मारू नका मालक मी स्वतः दिसत आले मालक मालक सगळ्या टाइमचे फोटो आणा तो मालक 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 मारू मालक मालक मी स्वतः दिसत मी तुला पैसे पैसे चुकाल तुम्ही मालक मालक मला मारू नका मालक मालक मला मारू नका मला मारू नका मालक मी स्वतः दिसत पण तुला पैसे देत आहे मालक पण मला मारू नका मालक नका मालक मारू नका मालक बाजनी करी मायास काय करू बाबा सांग होत तिखट कमी टाकून येऊ का जेवायला बेटा नाही अक्का या झावर शेल पाहते माई मला तुम्हाला कष्ट असं बनले या झावर मरबटाने माझ्या लायकी नाही
पण बेटा तू आठे जर सांगे म्हणजे होणे ना बेटा. हां त्या दिन तर मी लगेच येईन बापू से विचार तुम्ही कटे गे मी सांगो घर गे तसं मग मग काय मी विचार पासाला सायला का महिना का नाही मग काय सांग मला काय नाही तुमने घर बनायचे आणि म्हणजे थोडाफार पैसा लागते पैसा पैसा नहीं लिया होता नको पैसा नको अक्का तुम्हें चिंता नका करा मी देसो तुमने पैसा अच्छा चार पांच अंक आने चाहिए ना पांच अरे तू एम न करता जितलं करो तितलं गंशी आनंद भी तसाच यावा पण परिस्थितीनं पुढे माणूस ना काहीच नाही सांग येस मी दार दे काय शामा ओरायले मस्त कर ना सेमर मालक तू ना आशीर्वाद राहिला ना तर समजो होऊ शकस तू बट खर सांगे राहिला बट गाव सांगे राहिला की आनंद ना करता काहीतरी करा आनंद ना करता काहीतरी करा पण तुम्हाला तोरा पठा मोठा तुमले गरीब असले काय वाटस की आपल्या पोराले घरबठीसन नोकरी भेटे तसं नाही मालक अरे तुम्हाला गरीब असले आईस गंदी आदत रास म्हैस लावा पहिले तू खावा ना सपन दप्तस सुखनुक मालक पण यावय मा दुःख नाही दाखावस मालक ठीक से 50,000 आणा ना कत तुम्हीच माय बाप शेतस मन 2 बिघा जमीन ना तुकडा पडेल से तो तुम्ही स्थिर आणि एवढं काम करा आणि पैसा भी तुम्हीच भरी टाका नाही रे भाऊ मंजोडे कसा ना पैसा यंदा मनीच पोर लगीन मी से 3 करताच मी बघते बाप पैसा दखी राहिलो हा से आपला जोडे सावकार बापू थोडं फार कमी जास्त कधीसन मी टाका ठीक छे मी 15,000 रुपये दिसो का बापू गाव मध्ये 40,000 रुपये पी गोटी चालू शे आणि तुम्ही 2 बिघा ना 50,000 ती द्या ना दाखव देणार आहे ते द्या नाही ते जाऊ देतात बापू साहेब मला पैसा फक्त आनंद नोकरी पुरताच लागावशे बापू तुम्ही हे ठेत बठा 50-50 जाऊ द्या 60% सर काय राव साहेब तुम्ही बी बर चाले पण तो मला खरेदी झाल्यावर पैसे देतो बापू साहेब तुम्हाला उपकार मी जन्मभर विसरू सांगा माले हाऊ देस कब बई जागा भ्रष्टाचार नाही आले भ्रष्टाचार
विचारने जाले सर्व तरी टाकन गा अते सांग मले हाऊ देश कवे वे जागा सांग मले हाऊ देश कवे वे जागा सांग मले हाऊ देश कवे वे जागा आमना गावना सरपंचले काय वहीन गटार पडनी अपुरी शी संडास बठ्ठा गावना खावानी लिधी त्यान सुपारी राजकारण मा आते वर लगुन सर्वा शेतस बांगा काय सांगस मतदार राजा मालक शेतू होय खडकन जागा रे जागा होय रे सांगा माले हाऊ देश कव बई जागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा भ्रष्टाचार ने आले भ्रष्टाचार ने आले सर्व थरी टाक नागा अते सांगा माले हाऊ देश कव बई जागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा पैसा देवाव शिवाय सात बारा भेटाव नाही कोणताच सरकारी कामले कोणी भी हात लावाव नाही नौकर साला बठ्ठा माती गया तरे राजा खोरोशे भाऊ असा गाय धुई तू कुत्रा नको करू ताजा ध्यान मा ठेव सांगा माले हाऊ देश कव बई जागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा भ्रष्टाचार नि आले भ्रष्टाचार नि आले सर्वा करी टाका नागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा छा पुढारीस ना जोगे संस्था बठ्या शेतीस खरशे भाऊ शिकेल लिखेल बाया तेस ना जोगे जातीस अरे 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 तिसनी भाऊ सो निचारू नका दैना अरे गंजो पाय गए कुंभकर्ण आते तरी भई जागा जागा होय रे सांगा माले हाऊ देश कव बई जागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा भ्रष्टाचार नि आले भ्रष्टाचार नि आले सर्वा करी टाका नागा सांगा माले हाऊ देश कव बई जागा 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 सांगा माले हाऊ देश तुना पार ते आज मना पुरा दिन चालना जाय आणि माले आखो आमदार साहेबना कडे भी लान आहे ते आमदार साहेब जर सांगशील थांबा ना तर माले थांबणं भी पडे दे ते खाईले आणि तू पुढे बागी बागी चालणार आहे काय पण अंधार पड राय ना वैते उका पण आता हो एवढा पैसा लिसन मी एकला कसं काय जाऊ नाही नाही म्हणता आपला गाव गणच दूरशे आणि आता संध्याकाळ निघ एस टी बी निघी जाईल हुई मग मी काय करू तुला काय म्हणा मांगे मांगे फिरावू नाही मी पाय पाय चालणार असू फक्त या पैसा तुम्हाला दोघे लागे नाही रे श्यामा तर इतला पैसा तर किसन कोणी बी नेते फिरी जाईल माहिती आहे का तुला तुन जोडे या पैसा राहतीन तर कोणी कुत्र बी जोडे आणि तू नाही धोतर मा या भान आणि कणकणात नाही वय हम्म
मना मेरी ले
हात नका लावा ओ पाटी मुचणार बाप नका दावा ओ पाटी मुचणार बाप नका दावा चितनी लगी रहे ना आवाज होना नहीं मालक ना घर जाए विचार भर काब रहे होना तो देखो सुन सकरे बाप फट कर अरे बाप काय ना काय ना रख बाप आप लावाज ने पुणे तेरी मजबूत मार से काटा मत फेंक देना था अरे कस काय कोड ले कर ओ माँ माँ ओ माँ कोड से अब कोड से चार पांच जन उठले सर गाड़ा मैं टाकी सर आनते मी डॉक्टर बरोबर लवकर
डॉक्टर नाराज पडेल का? काही काळजी करू नका, लवकर बरे होतील ते. बोलत का बरे? पिंत तुम्ही कोणीच काय त्यांच्याशी बोलू नका. गोळ्या बिया मी आता कंपाऊंडर जवळ गोळ्या पाठवून देतो. त्या गोळ्या त्यांना देऊन टाकायच्या. आणि एक, हे शुद्धीवरती आल्यावर त्यांना जास्त बोलायचं नाही त्यांच्याशी, कळलं? हा, येतो मी. हे चल चला. शेतीनं काम होवा नाही. मनीषने ते डोरे चारलाय ना मालकना. काय डोरे? शिक्षण न करता दल्याने राहता घरी की टाक. दल्याना सोना मोडी टाक. आणि आता वावर बी की राहतात बोला. अस पुढे काय ना? मग काय वावर एक करता मी रावसाहेब कडे कहू. ते देव माणूस नी मला समजा. काय समजाड? म्हणे तू आता वाटा ले टाक. तू ना वाटा मागील
गावरा मालक ये बड़ा ये बट अरे राम काय ना करा काय करू मालक सध्या बसता टेन्शन मध्ये गाव कुठे राहिला आपला भाऊ अनंत त्यानं शिक्षण वगैरे नोकरीला कुठतरी लावणं पडे त्याला मग म्हणत मग काय विचारशे तू ना त्याला नोकरी करता पैसा तर लागतील ना वावर ना शे थोडस तुकड इकी टाकू फुकी टाकू त्याशिवाय काय वाव नाही अरे येडावे नका वावर का डोका माहित काढे का पण मला पैसा पैसा अरे त्यांना नोकरी करता वावर एक से ठीक से त्याला नोकरी लागली पण तो तुले हुई कसा नाही गॅरंटी अरे आज पोट न लेकर कोण ले होत नाही आपले तो तुला शेवटी भाऊ से भाऊ नाही मला काम ना अनंत सांगेश मना भाऊ से तो शेवट अरे दगड काल हा त्रास तो लोकून बैठा गरीब राहत असत समजलं का तुले आपला गाव मा असा गंध तू कारणेस येतस तू नका ध्यान मा तुले बायका पोरेस आहेत त्यांना तर तू विचार कर पण मला पैसा माले जे पटण ते मी तुले सांगत तू स्वतःना म्हणणं मालक से त्यावर तू विचार कर मागे तीन पस्ता मी पाय आले नको पण मालक प्राण बिन काय नाही वाटा मांग वाटा काय वाटा नाही मालक मना माय बापच नाही मला धाकल पण मोठे काही कष्ट काय तसण्या पण मी वाटा नाही मागू शकत मला हिम्मत नाही व्हा याले बठ्ठी हिम्मत हुई अरे तुले स्वतःन घर आहे दोन पेगा वावर आहे त्यांना उत्पन्न नाही आहेस दोन्ही जीव खायसर कितना खाशात विचार कर यावर ठीक आहे मालक तुम्ही सांगत असते बरोबर आता मी गरदास हे कोणी वाच करीस आपला करता देव माणूस पैसा देस तुले बिन काम ना पैसा देस नाही बिन काम अभिन काम करू दे आपले पैसा देत नाही झाला त्या दलाले मारी मारी सोड यो कोणता झाला रे तुम्ही मला आमारे तुले मला आमार तुले मार झाला याला काय घ्यात याला बापरे मारे मारे तुम्ही पटात नाही मना बापने पैसा चोर मना आम्हाला तुम्ही मार राजांना सांगावर आम्ही तुना बापले मार तुना बापना पैसा आम्ही चोरात यांनी पोर तुम्हाला आनंदवर प्रेम करस
हे तेनावरी दखावच नाही मनीषन त्याने तुमना घर ना बडा सत्यानाश करे टाका असं तू रावशे भगवान मी घर जाईल प्रत्येक माणूसले आपला कर्मना भोग भोगनाच पडतो दादा. सर्व माणसे आपला कर्मगतीना फेरामा फिरत राहत. एक दिन रावसाहेब भी आपला कर्मना भोग भोगी दादा. दादा तू दारू सोड बट नीट विजय तू झोप तुला ते जास्त विजय झोप तू दादा. वहिनीला कुठे वाटला होत ते रावसाहेब या दारून पहिले मी म्हणे बडे अक्कल गायन काय म्हण तुम्ही म्हणे सगळ्यामध्ये मी रावसाहेब पैसा मागायला नाही जा त्याने नजर चांगली नाही तरी तू असं रात पाठ लागतील पैसे लिहायला धाडस नाही आजच इथला टाइम ले मान मस्त तांगड्या तोडू काय कामे तू त्यावर काय राहूच्या
अरे कोण साथी तू पाठ कसा देऊन कसा आले काय मंदिर मायवाला काही कारण लागत तू असा तर पण नको करू आई आपलं खेडेगाव शहर नाही चाल ना मग शहर मग आनंद आनंद तो मना पाहिजे असं दूर दूर का पाहिजे नाही खरंच नको सर मनासारखा बदनसीब या समाजाने परवानगी देत नाही माफ करा, मैंने तुम्हें कैसे मैं कोई नहीं हूँ।
याच्या लवकर खा, मला जीव गोत पण राहील ना, याचं लवकर खा आनंद। नाही आबा, आम्ही तुम्ही वाले नाही, असे या घरमहीन या घरमहिनाच्या मनी तिळीच भर असं नका बोलू बाबा। डॉक्टर नाही, तू जास्त बाहेर काढा, बाहेर त्याच ते सांगा पोरग हुशार
पैसा बागी बागी फेडी देसू मला राग्या एले संस्था म्हणजे काय किराणा दुकान लागणी का तुला रामाई महाकाल म्हणतो टाइम नाही राग्या काय केलं घर नाही काय डरू नका मला तुम्ही शिवाय आमले कोण शे तुम्ही धामना मार बाप मला तुम्ही धामना मार हा हा ठीक से खावा वेतन पडेल ते पहिले बोलले मग दक्षो Oh!
मला पहिलं खात Oh, my God.
घायल भयनू
ठोकरा खाई घायल भयनु ठोकरा खाई तुन बिन कोनी वाली नाई मनी जोई मटाक दान कस नशीब मन भगवान तू कधी माले सुख नहीं दीना तू कधी माले सुख नहीं दीना असा न्याय का तुना फान कस नशीब मन भगवान कस नशीब मन भगवान कस नशीब मन भगवान स्वाती लेन तू सुखी ठेवू शकशील. नमस्कार करा.